नमस्कार मित्रांनो आज सहा सप्टेंबर काल दिलेल्या अपडेटप्रमाणे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये कालही पाऊस झाला आहे ज्या भागामध्ये पाऊस होता त्याच भागामध्ये आपण पावसाची अपडेट दिली होती ज्या भागामध्ये नव्हता त्या भागामध्ये पावसाची अपडेट दिली नव्हती तर मित्रांनो आज सहा सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या या एकवीस जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र लगतच्या पूर्वी परिसरापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत जो का शेत्र बन ले हो काही कमीदाबाचे क्षेत्र बनले होते याची तीव्रता काहीसे वाढली आहे आणि दुसरं कारण म्हणजे हा दाब आहे हा महाराष्ट्राकडे सरकला आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये याचा केंद्रबिंदू आता आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आज राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये दुपारनंतर खूप जोरदार पावसाची शक्यता पा� आहे कृपया मित्रांनो जी माहिती आपण व्हिडिओमध्ये दिली आहे ती तरी कमेंटद्वारे विचारू नका जी नाही दिली ती विचारू शकता या व्हिडिओमध्ये दे देखील आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज बघणार आहोत सकाळचा अंदाज आहे आणि दुपारचा अंदाज आहे दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे कारण की हा जो कमी दाब आहे हा आणखी महाराष्ट्रात सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सकाळपासूनच पावसाचे वातावरण असलेले जिल्हे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल अधूनमधून हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळतील अमरावती विभागाच्या उत्तरी परिसरामध्ये सकाळपासून पावसाचे वातावरण थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात आहे इतरत्र वाशिम यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी किंवा विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात तसेच पुणे विभागात आणि नाशिक विभागात मोकळ कोरडं वातावरण बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण नाशिक आणि शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये विखुरेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर या भागांमध्ये संपूर्ण भागांमध्ये बदल होणार आहे दुपारनंतर या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये देखील सकाळी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे पुण्याच्या सातारा कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक विभागामध्ये देखील वातावरणात बदल होणार आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हा पाऊस सर्वत्र नाहीये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पाऊस जोर जास्त राहील त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता जळगाव बुरणपूर वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तसेकडे इकडे शेंदवा खारगाव वगैरे एकदम कडेचा बाँड्री लगतचा भाग नंदुरबार वगैरे या परिसरामध्ये हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो नंदुरबारमध्ये थोडासा जोर कमी आहे परंतु रात्रीपर्यंत या परिसरामध्ये देखील पाऊस काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे मालेगावच्या आसपासच्या भागामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो परंतु रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे मालेगावच्या मुख्यत्वे करून पूर्व भागामध्ये काही ठिकाणी मध्यम ते एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता निर्माण होताना बघायला मिळत आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आज या भागांमध्ये पाऊस बघायला मिळेल आपल्याला ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो अमरावती विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल संपूर्ण भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल हलका पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील दुपारनंतर पाऊस वाढणार आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटास जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच गोंदियाच्या काही परिसरामध्ये देखील विजांच्या कडकडाटास मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे भंडाऱ्याच्या तुरळक परिसरामध्ये विजांच्या कडकडाटास पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील आज वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मुख्य ठिकून हा बदल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दुपारनंतरच काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो सर्वात आधी या भागामध्ये पूर्व भागातील जिल्हे हिंगोली परभणी वगैरे या भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल इतरत्र देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे परंतु वातावरण हलक्या मध्यम पावसाचे आहे अधूनमधून मध्यम सरी तर हलका पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो बीड लातूर धाराशिवमध्ये सुद्धा आज काही भागामध्ये पाऊस आहे जालना परभणीमध्ये देखील पाऊस आहे परभणीच्या तुरळक परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पूर्व भागातील जिल्हे हिंगोली आणि परभणीमध्ये थोडासा पावसा जोर इतर भागापेक्षा जास्त राहील कारण की जो काही कमी दाब आहे त्याचा प्रभाव परभणी आणि हिंगोलीच्या परिसरावर राहण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो कोकणामध्ये देखील आज पावसाचा प्रभाव आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत मित्रांनो पुन्हा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये रात्री देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे रात याविषयीची रात्रीचे अपडेट आपण संध्याकाळी सहाला देणार आहोत आणि दुपारचे अपडेट देखील दुपारी बाराला देणार आहोत थोडाफार यामध्ये बदल झाला काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला तर दुपारच्या बाराच्या अपडेटमध्ये आपण देऊ ती पण अपडेट अवश्य बघा किती महत्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन नसाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद